बऱ्याचदा डोळे बंद केले तरी मनाच्या डोळ्यांना आपण पाहू शकतो अगदी तसंच आता तुम्हाला कल्पना करायची आहे बघा बरं नाताळ म्हणजे ख्रिसमस ख्रिसमस कधी असतो रे पंचवीस डिसेंबर महाराष्ट्र दिन त्या दिवशी तर निकाल असतो एक मे आणि महात्मा गांधी जयंती ही कधी असती शाळेत किती कार्यक्रम असतात त्या दिवशी दोन ऑक्टोबर हे लक्षात आलं आता ह्या तीनही जे दिन आहेत ह्या तीनही दिनाच्या दिवशी वार सारखाच असतो पण एकाच वर्षातले बरं का समजा उदाहरणार्थ हे दोन हजार वीसचे आहेत हे सगळे महिने म्हणजे सगळे दिन हे दोन हजार वीस या वर्षामधलेच असतील तर त्यांचा वार सारखा असतो मग आता तुम्हाला मनाच्या डोळ्यानं काय आठवायचं आहे नाताळ म्हणलं की सांता क्लॉज सांता क्लॉजनं हातामध्ये महात्मा गांधीजींचा फोटो पकडलेला आहे आणि तो काय म्हणायलाय जय जय महाराष्ट्र माझा झो महाराष्ट्र माझा आणि हे गीत कुठं म्हणायलाय ते तिरंगा झेंड्याच्या खाली थांबून म्हणत आहे म्हणजे सांताक्लॉज म्हणजेच काय रे पंचवीस डिसेंबर हातात महात्मा गांधीजींचा फोटो हे दिसला का दिसला सांताक्लॉज हातात महात्मा गांधीजींचा फोटो धरून थांबलाय आणि काय म्हणायलाय जय जय महाराष्ट्र माझा म्हणजेच काय महाराष्ट्र दिन एक मे हे तीनही एकाच दिवशी येतात त्यांचा सा वार सारखा असतो धन्यवाद